लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकींचा बिगुल वाजणार आहे. मात्र लोकसभेच्या निकालानंतर छत्रपती संभाजीनगर विधानसभेचं गणित काय असणार आहे? छत्रपती संभाजीनगर मधून विधानसभा लढवण्यासाठी कोण कोण इच्छुक आहेत पाहूया. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा कन्नड, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर पूर्व, गंगापूर आणि वैजापूर या सहा मतदारसंघांना मिळून तयार होतो. शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंना 4,76,130 मतं पडली. 3,41,480 मतं घेऊन MIMचे जलील दुसऱ्या क्रमांकावर, तर तिसऱ्या स्थानी ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना 2,93,450 मतं पडली. संदीपान भुमरे 1,34,650 मतांनी विजयी झाले. 2019 महायुतीच्या चंद्रकांत खैरेंना 32.21% मतं मिळाली होती. वंचित सोबत लढलेल्या MIMच्या जलीलांना 32.63% आणि अपक्ष हर्षवर्धन जाधवांना 23.77%. यंदा मवियाच्या खैरेंना 22.53%, MIMच्या जलीलांना 26.22% आणि महायुतीच्या संदीपान भुमरेंना 36.56% मतं पडली आहेत. 2019 तुलनेत ठाकरे गटाच्या खैरेंच्या मतदानात 9.78% घट झाली. जलीलांच्या मतांमध्ये 6.41%, तर महायुतीच्या मतांमध्ये 4.35% वाढ झाली. विधानसभा निहाय लीड बघितलं तर संदीपान भुमरे कन्नड, संभाजीनगर पश्चिम, गंगापूर आणि वैजापुरात आघाडीवर राहिले. MIMच्या जलीलांनी संभाजीनगर मध्य आणि संभाजीनगर पूर्वेत लीड घेतलं, तर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना एकाही मतदारसंघात लीड मिळू शकलं नाही. पक्षनिहाय गणित समजून घेतल्यास कन्नडमधून ठाकरेंचे आमदार उदयसिंग राजपूतांच्या मतदारसंघात भुमरेंना 31,000 लीड, संभाजीनगर पश्चिममधून शिंदेंचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भुमरेंना 40,759 मतांचं लीड, गंगापुरातून भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या तालुक्यातून भुमरेंना 45,878 लीड, वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारेंच्या मतदारसंघात 68,000 लीड, तर भाजप आमदार अतुल सावेंच्या संभाजीनगर पूर्वेतून इम्तियाज जलीलांना 25,000 लीड आणि शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल यांच्या संभाजीनगर मध्यमधून सुद्धा इम्तियाज जलीलांना 26,000 लीड मिळालं. 2019 विधानसभेच्या वेळी महायुतीनं संभाजीनगर शहरातल्या 6 पैकी 2 जागा भाजपनं तर 4 जागा शिवसेनेनं लढवल्या. आघाडीत 4 जागा राष्ट्रवादी, काँग्रेस 1 आणि इतरांनी 1 जागा लढवली. 6 पैकी शिवसेनेनं 4 तर भाजपनं 2 जागा जिंकल्या होत्या. आघाडीला एकाही जागी यश मिळालं नाही. मतविभाजनाच्या चर्चा आणि चुरशीच्या ठरलेल्या लढतीत संभाजीनगर मध्यमध्ये सेना भाजप युतीचे प्रदीप जयस्वाल 13,892 मतांनी जिंकले होते. इथं वंचितला 27,302 मतं होती. संभाजीनगर पश्चिममध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट 40,000 जिंकले. इथं MIMला 40 तर वंचितला 25,000 मतं पडली. कन्नड विधानसभेत शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 35,600 मतांनी जिंकले. या ठिकाणी अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 60,535 मतं पडली होती. महायुतीकडून यंदा संभाजीनगर पूर्वेसाठी अतुल सावे आणि संजय केनेकरांचं नाव इच्छुकांमध्ये आहे, तर मविया ठाकरे गटाच्या कला ओझांचं नाव चर्चेत येत आहे. संभाजीनगर मध्यमधून पुन्हा प्रदीप जयस्वाल, ठाकरे गटाकडून किशनचंद तनवाणी नाव चर्चेत आहे. संभाजीनगर पश्चिममध्ये शिंदे गटाकडून संजय शिरसाट, भाजपकडून राजू शिंदे, तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसकडून जितेंद्र देहाडेंचं नाव घेतलं जात आहे. गंगापूर विधानसभेत भाजपकडून प्रशांत बंब, अजितदारा गटाकडून सतीश चव्हाण, ठाकरे गटाकडून कृष्णा डोणगावकर किंवा देवयानी डोणगावकरांचं नाव चर्चेत आहे. वैजापूर विधानसभेत शिंदेंकडून रमेश बोरनारे, ठाकरे गटाकडून भाऊसाहेब पाटील, अविनाश गलांडे आणि काँग्रेस किंवा शरद पवार गटाकडून अभय चिकटगावकरांचं नाव आघाडीवर आहे. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. कन्नड विधानसभेत शिंदे गट किंवा भाजपकडून संजना जाधव, गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांच्या त्या पत्नी आहेत. उदयसिंग राजपूत ठाकरे गटाकडून
अजितदादा गटाकडून संतोष कोल्हे यांची नावं चर्चेत आहेत, तर स्वतः हर्षवर्धन जाधव अपक्ष लढण्याचीही तयारी करतायत. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नति. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.